आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुर्ली ग्रामपंचायत अध्यक्षपदी अमर शिंत्रे यांची बिनविरोध निवड. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी. चिकोडी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अमर शिंत्रे यांची बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. येथील ग्रामपंचायत माजी अध्यक्ष विश्वनाथ उर्फ बंडा पाटील यांचा 2.5 वर्षाचा कालावधी संपल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याजागी अमर शिंत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी M.K. चिकडे, बालविकास अधिकारी चिकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी T.K. जगदेव यांनी केले. अध्यक्षपदासाठी अमर शिंत्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले. माजी अध्यक्ष बंडा पाटील यांचा सत्कार नूतन अध्यक्ष अमर शिंत्रे यांच्या हस्ते तर नूतन अध्यक्ष अमर शिंत्रे यांचा सत्कार बंडा पाटील यांनी केला. ग्रामपंचायत उपाध्यक्ष राजश्री चौगुले, सदस्य बिरू दिवटे, स्मिता निकाडे, सुधाकर हवराटे, राजश्री आंबणे, शांताबाई वडर, प्रमोद कांबळे, सुभाष प्रताप, अमोल माळी, सरस्वती चौगुले, वंदना कांबळे, दिग्विजय पाटील, बेबीताई नेजे, काशीनाथ पोद्दार, ललिता पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह संजय शिंत्रे, प्रकाश खोत, अरुण निकाळे, K.T. पाटील, रामा कवाळे, रघुनाथ पाटील, सातापा चौगले, शिवाजी चौगले, अजय पाटील, विजयकुमार शिंत्रे आदींसह कुर्ली, भाट, नागनूर ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. त्या पद्धतीनं त्या शब्दाचं त्यांनी पाळणूक केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा खरोखर मनपूर्वक आभारी आहे. आणि गेल्या 2.5 वर्षात जे भंडारांनी जी कामं केल्यात, उदयपूर ब्लॉकचं काम केलेलं आहे, कोटी महिन्याचं रोड केलेलं आहे, स्मशानची रोड टाकी उभा केलेली आहे, परत आपल्या चक्कर लाईन वगैरे सुवर ब्लॉकच्या फंडातून चक्कर लाईन वगैरे केलेले आहेत, राहिलेली निधी होती ती काकासाहेब पाटलांच्या फंडातून राहिलेली, त्यातलं ते काम केलेलं आहे. 2 वर्षात कुर्ली गावची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कुर्लीच्या सर्व नागरिकांचा आभार आहे. तसेच मला या 8 वर्षात जी 50% कामं झाल्यात, ती राहिलेली 50% कामं अमोल बापू यांच्या काळात ती पूर्ण करायची आहेत. आम्ही दोघं मिळून 5 वर्ष चांगला कारभार चालवून गावची सेवा करण्याची संधी कुर्ली गावच्या नागरिकांनी दिल्या त्याबद्दल मी कुर्ली गावच्या पुन्हा एकदा मी आभार आहे. तसेच इथून पुढे ज्या 50% कामं राहतील की अमर बापू आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य मिळून गावचा विकास करण्याचा आमचा हेतू आहे. महानकर न्यूज साठी कुर्लीहून अनिल पाटील.